शासनाने जी आता सध्याची जी कर्जमाफी केली आहे याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी. तसेच शेतमालाला उत्पादन खर्चाशी निगडीत हमीभाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50% नफा शेतकरी पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत शेतीमध्ये अहोरात्र कष्ट करीत असतो आणि त्या मानाने मिळणारे जे पैसे आहेत ते अत्यंत तुटपुंजे असून कांद्यासारख्या पिकाला 50-60 हजार रुपये एकरी खर्च येतो. तो कांदा आज महाराष्ट्र शासनाने ज्या मार्केटमध्ये विकला जातो त्याच्या पट्ट्या माझ्या काय आहेत 5 ते 6 रुपये 10 किलोप्रमाणे कांदा विकला गेलेला आहे. याचा खर्च सुद्धा आलेला नाहीये. शासनाने शेतमालाला हमी भाव द्यावा त्याप्रमाणे दुधाला प्रतिलिटर 50 रुपये तरी बाजार भाव मिळाला पाहिजे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्याकरता 2 नोव्हेंबर 1917 पासून आम्ही संपूर्ण ग्रामस्थ हे आंदोलन करीत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही अगदी स्वयंपूर्तीने सर्व उतरलेलो आहोत. आमच्यावर कुठलाही आम्ही कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरूनही केलं नाही. या शेतकऱ्याच्या कष्टाचा शासन कुठलाही विचार करीत नाही तर शासनाने या शेतकऱ्याच्या श्रमाबद्दल जरूर विचार करावा आणि शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मान्य कराव्या. माझ्या सरकारच्या कर्जमाफीच्या ऑनलाईन मध्ये नाव बसलेलं असून तरी पण मी ती कर्जमाफी नाकारत आहे. तसेच आमचे दोस्त सयाजी मारुती मोरे यांचं पण नाव आहे. आम्हाला दोघांनाही ती कर्जमाफी अमान्य आहे. त्याचं कारण असं आहे की आमचा शेतीत जो कष्ट आणि खर्च होतो तो या कर्जमाफीपेक्षा जास्त पटीत मोठा आहे. आम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे भीक नको, गामाचे दाम सरकारने द्यावात, परत परत कर्जमाफीची वेळ देशातल्या राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला यावा नाही अशी एक व्यवस्था तयार करा. आम्ही अहोरात्र शेतकरी काबड कष्ट करत असतो. 3 पिढ्या कष्टातच गेले, कर्जातच गेले, अशी परत पुढच्या पिढी वेळ येऊ नये आणि शेतकरी कुटुंबांच्या होणारा अन्याय थांबवा.